प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। तौक्ते चक्रीवादळाने मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरही थैमान घातले आणि वादळाचा परिणाम देखील भयानक असून दक्षिण मुंबईतील सकाळपासून मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा पाहायला मिळत आहे। हे दृश्य मुंबईचे असून इथे समुद्राला उधाण आलेलं आहे। समुद्रातून उंच उंच अशा लाटा रस्त्यावर येऊन पडत आहे व हळूहळू हे ढग पुढे सरकताना दिसत आहे। मुसळधार पाऊस आणि वाऱ्याचा वेग, जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यावर उभे राहणे देखील अशक्य झालेलं बघायला मिळत आहे। समुद्र किनारपट्टीवर हाय अलर्ट देण्यात आलेला असून पोलिसांसह मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत व प्रत्येक क्षणाचा आढावा इथलं प्रशासन घेताना बघायला मिळत आहे। ब्युरो न्यूज इंडिया, अब तक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक।